या ठिकाणी महाराष्ट्राच्या महागायिका कोमलताई पाटोळे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। तरी कोमलताई पाटोळे यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी त्यांना नम्रतेची विनंती। त्याचा सन्मान करणं हे गावकऱ्यांचं कर्तव्य असतं, या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय। साडी फेटा नानासाहेब हिवरे आनाळेकर व रेवणा दादा शिंदे यांच्यातर्फे फेटा शाल श्रीफळ साडी चोळी देऊन कोमलताईचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। नारळ घ्या। दमानी काढ, ही चौकट दिसायचे, ही तर उभा राहणं म्हणजे काय सोपं नाही। आणि फेटा भगवा शाल भगवी मत गाणं कोणतं झालं पाहिजे? क्या बात, क्या बात, छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं झालंच पाहिजे। जरा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा बोला राजांसाठी। धन्यवाद, धन्यवाद। माझ्या माता बहिणीला सुद्धा विनंती आहे, राजा शिव छत्रपतींचं गाणं मी आपल्या समोर गाण्याच्या अगोदर माझे सासरे शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर यांनी राजांच्या बद्दल दोन शब्दामध्ये सांगावं, माहिती सांगावी ही विनंती। शिवांश गरड चिंचपूर यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे। मनपूर्वक आभार, धन्यवाद। अनाळे परिसराच्या पंचक्रोशीमधील सर्व भाविक भक्त यांचं स्वागत करून छत्रपती शिवाजी राजांच्या गाण्याची फरमाई ज्यांनी सांगितली त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। कारण शिवाजी राजे कुठल्या जाती जमातीचे वैरी नव्हते, ते कुठल्या मुस्लिम धर्माचे शत्रू नव्हते। शिवाजी राजांचा एक अवतार महापुरुष म्हणून अशी ओळख आहे। शिवाजी राजे जन्माला आले नसते तर आपणाला माणूस म्हणून जगता आलं नसत। म्हणून एक ठिकाणी शिद्र कवी म्हणतो, अशी तमची सुंदर असता माता रूपवती, अरे आम्ही सुंदर झालो बघ वदले छत्रपती। आणि म्हणून शिवाजी राजासारखा महापुत्र 19 फेब्रुवारी 1630 ला जन्म झाला सोनेरीवर, महाराष्ट्र भगवा फडकोन सर्व जिकडे तिकडे भगवा झाला। मित्रांनो, पण तरुण वर्ग जरा वेशनाधीन होऊया लागलाय, त्यांनी सावध राहिलं पाहिजे। शिवाजी राजांच्या नावाचा जय घोष करताना आपण जरा सावधगिरीने केले पाहिजे, म्हणून चंद्र सूर्याशीपर्यंत अशी कीर्ती या महापुरुषांची केली जाते। तेव्हा त्यांचं गाणं सादर करावं आणि रसिकाने त्याचा आनंद घ्यावा। मुस्लिमाची सुन देखणी सौंदर्याची होती खाण, शीघ्र कवीने हा शेर लिहिलेला आहे। मुस्लिमाची सुन देखणी, महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, मुस्लिमाची सुन देखणी सौंदर्याची होती खाण, तिलाच आई म्हणाला राजा होता हो सिलवाला। काशी की किमया जाती थी मथुरा में मस्जिद बनती थी, काशी की किमया जाती थी मथुरा में मस्जिद बनती थी, एक शिवाजी नहीं बना होता तो सबकी सुनता होती। म्हणून काय म्हणायचं आहे, शुनेरी वर्षु मा जन्मना दैवत छत्रपती ने आपला दैवत छत्रपती शुभाचे मावळ्या मला नाही कुणाची भीती।
आई शिवाई होता आशीर्वाद हो पाठी म्हणून काय म्हणायचं आहे तरुण बांधवांनो बोला अर दैवत छत्रपती ना आपला दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कोणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कोणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जुन्नरच्या वाघाला धराया आले गेले अशी किती अरे दैवत छत्रपतींना आपलं दैवत